घरातले सगळे रागावले असतील तुमच्यावर, पण म्हणून तुम्ही घर सोडून जाव असं नाही वाटत कोणाला। खरंच मी माफ केले तुम्हाला। आणि राहिली माझी गोष्ट, माझं बाळ या जगात नाहीये हे सत्य स्वीकारले मी। तुम्हीच स्वीकारायला लावलात ना, तुम्हीच उभं केलंय मला। मग आता या गोष्टीचं दडपण घेऊन स्वतःला शिक्षा नका ना करू। साक्षीताई आम्हाला गरज आहे तुमची, मला गरज आहे तुमची, प्लीज नका जाऊ। अगं तू खूप चांगली आहेस ग, पण एक गोष्ट लक्षात ठेव, एवढं चांगलं फक्त त्या माणसांशी वागायचं असतं त्यांची लायकी असते। त्यातून लोक तुझा गैरफायदा घेतात जो मी घेतला, शहाणी होतो खरंच शहाणी हो ग। या घराचं हित आहे त्यात, या पूर्ण घराला तुझी गरज आहे। या घराला सांभाळ आणि मला नको अडकू, मला जावं लागेल। आजी बाबा मी येते। नाही बा, साक्षी आम्हाला सोडून कुठे जायची गरज नाही, तू कुठेही जाणार नाहीये, मी तुला जाऊ देणार नाही साक्षी। असं करू नका बाबा, आता मला अडवू नका, मला गेलंच पाहिजे। साक्षी नाही, कोणी मला दारापर्यंत सोडायला येऊ नका। अन्विता तुझी पहिली अट मी मान्य केली नाही, पण दुसरी करतीये। खूप सुंदर दिसत होता आज। थँक्स। आपल्या मनाला पण मेकअप करून सुंदर बनवता आलं असतं तर किती बरं झालं असतं ना। काय म्हणालीस? काय नाही, जस्ट एक थॉट येऊन गेला मनात। स्पष्ट बोल मग, इथे कशाला आलीस? रिक्वेस्ट करायला। माझं बाळ तुला कधीच मिळणार नाही। नकोच आहे मला तुमचं बाळ। आज मी तुमच्याकडे आपल्या घराचा आनंद मागायला आली। म्हणजे? म्हणजे तुम्ही माझ्याकडे बाळाला कोणत्या अटीवर सोपवलं होतं हे कळलंय मला। तुम्ही अशी कशी अट घालू शकता बहिणी की साक्षीताईंनी आपलं घर सोडून जावं? आत्ता कुठे गैरसमज दूर होतो ते सगळ्यांची मनं जुळत होती, पण त्याआधीच तुम्ही त्यांचा सगळा संबंध आपल्या घराशी तोडून टाकलात। जे या घरासाठी योग्य होतं तेच मी केलंय। बाबांना विचारलं? कितीतरी वर्षांनी त्यांना त्यांची मुलगी परत मिळाली होती। ती बाबांवर आणि या घरावरती सूड उगवायला आली होती, कारण तिच्या आईने तिला खोटं सांगितलं होतं, भडकवलं होतं आपल्या विरुद्ध। पण जेव्हा खरं काय ते कळलं तेव्हा त्यांनी पण तेच केलं जे आपल्या घरासाठी योग्य आहे। काय? बाबांच्या नावावर घर केलं।
आणि तेच तुम्हाला खुपलं, बरोबर ना? हे घर तुमच्या नावावर व्हावं हीच अट होती तुमची बहिणी, पण ते तसं झालं नाही म्हणून मग तुम्ही बाळाला माझ्याकडनं हेच काढून घेतलं. हे सगळं विचारणारी तू कोण आहेस? बाळ माझे, मी कधीही माझ्याकडे घेऊ शकते, त्याच्यासाठी तुझी परमिशन घ्यायची गरज नाहीये मला, आणि हे सगळं बोलण्याचा तुला अधिकारही नाहीये. अधिकार आहे, पण तरीही मी विनंतीच करते. माझं बाळ गमावलं वहिनी मी, आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे या घराचं सुख आणि आनंद हेच माझं सर्वस्व आहे. आता याला गालबोट लागू नये याची तुम्ही काळजी घ्यायची, कळकळीची विनंती. धमकी द्यायला आली होतीस अन्विताशी असं बोलण्याची हिंमत तुझी? तुझ्याशी वैर करायची इच्छा नव्हती, पण तू चुकरून काढलंस. आता तुला त्याची फळं भोगावीच लागतील. गपरे गपरे काय, आजी माझ्याकडून देख त्याला. शंता काय रे, तुला काय झालं? काय रे गप्प तू? मला माहितीये काय झालंय. त्यांना मानूची आठवण येते हो ना? हा, म्हणजे एका गोष्टीचा खूप आनंद होतोय की ही चांगल्या घरात पडली, आणि दुसऱ्या बाजूने दुःख याचं होतं की आता आपल्या बरोबर नाही आहे ना ती. यशवंता, ते सगळं व्यवस्थित होते रे, तू नको आता उदास राहत जाऊ. अरे काळजी काय होती आपल्याला, माणूस लग्न कधी होणार कधी होणार, झालं लग्न गेली सासरी. आता तू पण शांत राहायला शिक बरं का. मी तर शांतच आहे गाय, पण आपल्या घराच्या सुखासाठी वैदूला केवढी मोठी किंमत मोजावी लागली. नुसती आठवण जर झाली ना याची, तरी अंगावर काटा येतो माझ्या. पोरीचं पण मला नवल वाटतं, तिच्या आयुष्यात एवढं सगळं घडू नये, आपल्या घराच्या सुखासाठी पुन्हा आपल्या आनंदाने हसून कामाला लागली. बाबा, ही सगळी ताकद मला आपल्याच घराने दिली आहे. आता या विषयावर आपण कधीच नको बोलूयात प्लीज. सगळे सुखाने आणि आनंदाने राहतोय ना आपण, तेच माझ्यासाठी खूप आहे बाबा. आणि तुमची एक मुलगी या घरातून गेली असली ना, तरी मी अजूनही या घरात आहे बाबा. काय झालं? लढू नको, रडू नको. ओ ने लज्जा, ओ लज्जा, हो शांत हो. अनु अनु अनु, बघ ना एक रडते, बघ ना जरा. प्रयत्न केला की शांत करायचा, पण काय झालं? ओ ने लज्जा, काय कळत नाही. ओ ने लज्जा, अवघ पिल्लू, काय झालं लज्जा? अवघ काय होत आहे? अख काही टोचत असेल का तिला? अरे नाही रे, थोड्या वेळापूर्वीच कपडे बदललेत मी, थांब बघते तरी. काही रे, काही नाही. अगं भूक लागले चला ना तिला. थोड्या वेळापूर्वी दूध पाजलं मी तिला, मगच झोपले. ओ ग ओ ग ओ ग, काय झालं मग? ओ ग, थांबतच नाहीये रे. ओ ग पिल्लू, काय झालं? बाहेर जायचं फिरायला? हो हो, बर एक काम करते, जरा मी फिरून आणते तिला, शांत होईल ते. तू झोप. हो ना ग राजा, ना ग पिल्लू. सोन्या, ओ ग पिल्लू, काय होते तुला राजा? ओ हो, ओ राणी, ओ ओ, खेळायचं तुला? हो हो.
अरे तू कशाला आलास? जाऊन झोप ना, ऑफिस आहे ना उद्या सकाळी. ते जाऊ दे ग, हिला शांत करा ती. होईल होईल, शांत होईल. ओ ग ओ ग पिल्लू, ओ ग ओ ग. ना ग राजा, थांबतच नाहीये. ओ ग ओ ग. हो रे राजा. ओ ग. अगं बघ ना काय होतं, हिला काही कळत नाहीये, रडायची थांबतच नाहीये. तिला भूक लागली असेल. नाही ग, ते झालंय सगळं करून. काही चावलं वगैरे नाही ना तिला? मयुरेश, फुकटचे सल्ले ऐकत बसू नकोस. खूप रडते, शांतच होत नाहीये. वहिनी एक मिनिट मी घेऊन बघू का? काही गरज नाहीये. आईकडे असून ती शांत बसत नाहीये, तर तुझ्याकडे शांत बसेल. अन्विता, अगं तिच्याकडे देऊन तर बघ, कदाचित झोपेल ती. नाही अन्विता, असं काय करतेस तू? दे ना बाळ वैद्यकडे, कदाचित शांत होईल ते. आता गेले 2-3 दिवस तिच्याकडे बाळ होत, शांत होतच ना. ती शांत नाही झाली तरी चालेल, मी नाही देणार. अनु, उगाच हट्ट करण्यात काय अर्थ आहे? हे बघ, तुला वैद्यशी जसं वागायचं तसं वागणं छकुरीला का मध्ये आणतेस? अरे मग काय, सारखं काय तिच्याकडे दे तिच्याकडे दे, तिच्याकडे काय जादू आहे का? अरे पण द्यायला काय हरकत आहे अनु, इथं हट्ट कशाला करतेस तू? आणि बाळ कोणाच्या हातात दिल्यावर गप्प राहणार आहे हे जास्त महत्वाचं आहे का बाळ गप्प राहणं महत्वाचं आहे? प्रयत्न करून बघूया ना, शांत झालं तर उत्तमच आहे ना, आणि नाही जमलं तर तू आहेस. मी देणार नाही. अनु, दे माझ्याकडे. अनु बास झाला आता, इकडे माझ्या मुलीचे हाल होत आहे, तू इगो करू वळत बसलीस. दे इकडे, दे दे इकडे. हो रे राजा. हो पिल्लू, काय 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 झालं? ना नाही रडायचं, नाही रडायचं पिल्लू. ओ रेशना, बघ एवढ्याशा जीवाला माया कशी कळते ती. लगेच कशी शांत झाली. अरे शालिनीच आहे ती. दीदी पाच झालं, दे इकडे. पाच झालं, 2 दिवस तुझ्याकडे बाळ दिलं ना, हीच चूक केली मी. लागले सगळे लगेच कौतुक करायला. ओ ग, अगं काय करते चोरी घाई अन्विता? अगं तिच्याकडे राहू दे, शांत होईल ती, झोपेल ती, आणि झोपल्यानंतर घेऊन जा तुझ्याकडे. नाही अनु, बाळ झालं आता, वैद्यला झोपू दे तिला, कळलं तुला? ती झोपली की आपण तिला आपल्याकडे घेऊन येऊ, ठीक आहे? काय झालं, काय झालं पिल्लू? कोण जादू जादू करत? ओले काय रे, हा ए लबाड, कोण आहे लबाड पिल्लू? हा औषध आईला त्रास देतात. लबाड पिल्लू कोण आहे? ए काय, माझ्या आईला लबाड म्हणत? तुझ्या आता जादू आहे का? सगळ्यांना बघ कसा पटकन गळा लागतो तुझा. अरे बोल मम्मा. अगं मम्मा नाही काही ओळख पाहू. कोण बोलतोय? कोण विसरलीस ना? कोण बोलत आहे मी खरंच नाही ओळखलं. अगं मी काकू, निर्मला काकू. निर्मला काकू, अगं कशी आहेस, कधी आली तू? अगं हो हो, मी एकदम बरी आहे, आजच आले. अगं आणि काका आलेत का की एकटीच आली आहेस? नाही नाही, काकाही आलेत, आम्ही दोघेही आलो. आणि बरं का, चांगले 8 दिवस राहणार आहोत तुझ्या मम्माकडे. व्हेरी गुड, मग आमच्याकडे पण ये, म्हणजे सासरच्यांना आणि माझ्या नवऱ्याला तुला भेटून खूप छान वाटेल. म्हणजे काय? अगं नक्की येणार. आम्हालाही पाहायचं आहे तुझ्या सासरच्या मंडळींना. इथे आल्यापासून तुझी मम्मा सारखी, आमची वैदू अशी, आमची वैदू तशी,
सासूबाईंची लाडकी वैदू, सासऱ्यांची लाडकी वैदू, खूप काही ऐकलंय मी. हो ग, इथली सगळीच माणसं खूप छान आहेत. तू ये ना आणि मग स्वतःच बघ. अगं म्हणजे काय, बघणार आहे, नक्की बघणार आहे. आणि वैदू, जावई बापू ते कसे आहेत? जावई बापू तू ये आणि बघ कसे आहेत ते. नक्की भेटेन त्यांना. अगं कालच नंदेचं लग्न झालं ना, म्हणून आज घरी येतो. हे काकू तू आबा कशी आहे ग? आभा ना बरी आहे. तिच्या बाबतीत काय घडलं तुला माहितीच आहे ना. तुझ्या इतकी नशीबवान नाहीये गती. एक काकू असं नको ना ग बोलून. असंच म्हणायला हवं बाळा. बरी आहे, आला दिवस ढकलते. काळजी नको करू, सगळं ठीक होईल. देव करो आणि तू म्हणतेस तसंच हो. एकदा तिचं सगळं व्यवस्थित झालं ना की मग आमचं काय ग? आम्ही आपल्या आनंदाने डोळे मिटायला मोकळे झालो, नाही का? काही काय बोलतेस, असं अजिबात बोलत जाऊ नकोस. हे बघ, तू कोणाचं कधी काही वाईट केलं नाहीयेस ना, मग देव तुझ्याबद्दल कधीच काही वाईट करणार नाही. सगळं ठीक होईल. बरं पैदू, आपण नंतर बोलूया. हा मी फोन ठेवते आता. बाय, काळजी घे. कोण होत? निर्मला काकू. मी तिच्याबद्दल तुला सांगितलं होतं ना. ती वर्षांनी बोललो माहिती आम्ही. अच्छा, आणि मग माझ्याबद्दल काय बोलणं चाललं होतं? तेच तर, बोलताच नाही आलं. तू आलास ना समोर. नाही तर मग काय बोलणार होतीस? ते तुला काय सांगू मी? काय सांगू म्हणजे, अरे जरा कौतुकाचे काही शब्द तुझ्या तोंडून माझ्याबद्दल ते मला पण ऐकू द्यावेत ना. कशावरून कौतुकच केलं असतं मी? हो तू करणार नव्हतीस, मग काय करणार होतीस? काय सांगणार होतीस? काही म्हणजे, अरे मी तुला काय सांगू? तुला कपडे का भरतीस तू? काय झालं? आईकडे चालले मी. का म्हणजे आईला काय बरं वगैरे नाहीये का? काय झालं? आईला काही झालं नाहीये, मी चालले. तुम्हाला आणि बाळाला सोडायला चाललो. अनु तुम्हाला नीट सांगणार आहेस का एकदा काय झालं ते? मला बाळाला वैरी पासून लांब ठेवायचंय, कळलं? काय म्हणून तू आईकडे चाललीस? अनु म्हणजे तुला माझी पडलीच नाहीये का काही? तुला फक्त तुझा इगो कुरवळत बसायचा आहे का? तुला माझा इगो दिसतोय, माझा झालेला अपमान दिसत नाहीये. अपमान कोणी केला? वैदेहीने. अगं सोनू वैदेहीकडे जाऊन शांत झाली, तुझा अपमान काय झाला? वैदेहीने नाही, हिने. काय? हिने अपमान केलाय माझा. मी आई आहे ना हिची, एवढं प्रेम देते तिला, मी इतकं सांभाळते. माझ्याकडे शांत नको व्हायला तिने, वैदेहीकडे जाऊन शांत झाली. अनु तुला कळतंय का तू काय बोलती असते? अगं ती केवढी शिपोर आहे, तिला काय कळणार आहे का मान अपमान? केवढी लहान आहे ती. लहान नाहीये ती, मयुरेश लहान नाहीये, ती तुझी आई आहे. आई मला त्रास द्यायला मुद्दामून असं वागते ती. अनु हे बघ, त्या आजी वगैरे काय बोलतात त्यांच्याकडे लक्ष नको देऊस तू, कळलं? चल कपडे ठेव. नाही मयुरेश, प्लीज मला जाऊ दे. अनु प्लीज प्लीज मयुरेश, मला थांबवू नको. अनु अनु ऐकणार का? अनु हळू, अनु हे बघ, अनु अनु ऐक माझा. मयुरेश प्लीज मला अडवू नकोस ना, प्लीज मला नाही थांबायचंय. मला सहनच होत नाही, माझं बाळ वैद्यकडे जाऊन शांत होतं. हाच लळा मला तोडायचाय. तोपर्यंत माझ्या बाळाला माझी सवय होते, तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. अनु अगं पण सोनू ना तिकडे रडून हैदोस घासा, मग काय करणार? चालेल मला हैदोस घासा तरी चालेल, माझ्या बाळाला माझ्याकडे शांत राहावंच लागेल. अरे म्हणजे माझ्या मुलीचे हाल झाले ते चालतील, पण तिला वैद्यकडे द्यायचं नाही तुला. नाही द्यायचं, नाही द्यायचं. माझ्या बाळाला वैदेहीचा लळा लागणं माझ्यासाठी घातक आहे, लक्षात ठेव. अनु आता काय बोलू? काही बोलू नकोस तू मयुरेश,
तू मला सोडायला येणार आहेस की नाही एवढंच सांगतो. आता तुमच्या लाडक्या वाहिनीवरचेच म्हणजे स्टार प्रवाहावरचे व्हिडिओ तुम्ही कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.